आपल्याला सारंगा संधानशील प्रश्न विचारतायत नवी मुंबईहून. विचारा. हा मी सारंगा संधानशील मुंबईहून बोलते. मला असं विचारायचं की साऊथ इंडियन लोक लोणचं बनवतात तर ते नेहमी उन्हात वाळवतात, तर ते कशासाठी वाळवतात, त्याचा मागचा उद्देश काय? लोणचं कसं बनवायचं? गाजर आणि कारल्याचं ते डायबिटीस. बरं, एक तर उन्हात का वाळवतात आणि दुसरं असं की गाजर आणि कारल्याचं लोणचं कसं करतात? उन्हात चांगलं म्हणजे व्यवस्थित राहतं ना, आता छुंदाम असतो गुजराती लोकांचा, तो उन्हात वाळवून करतात. म्हणजे साधारणतः 1 किलो कैरी असेल ना, त्याची सालं काढतात, ते किसतात आणि त्याला थोडं मीठ म्हणजे 1 टेबलस्पून मीठ आणि 1/2 चमचा हळद लावतात आणि ते मग 1 तासभर असंच ठेवतात. मग चाळणीत उपसतात, म्हणजे त्याचं पाणी थोडं पडून जातं. हे पाणी पडून गेल्यावरती त्याच्यामध्ये 1-2 वाट्या साखर घालतात, 2 वाट्या साखर, 2 टेबलस्पून जिरं घालतात, परत उन्हात ठेवतात. ते 8 दिवसांनी त्या कैऱ्या शिजतात त्याच्यामध्ये आणि पाक ऍब्सॉर्ब करून म्हणजे हे केलं जातं आणि नंतर मग ते काढून मग त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तुम्ही लाल मिरची पावडर घाला, परत ढवळा, परत 1 दिवस ठेवा, तर ते कैरी खूप म्हणजे ती. आणि त्यांचा एक दुसरा छोटासा प्रश्न होता डायबिटीस साठी, म्हणजे कारल्याचं लोणचं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना काही छोट्या टिप्स हव्या होत्या. कारल्याचं लोणचं करायचं असेल तर कारली तळून घ्यायची आणि तळून म्हणजे एकदम अशी कुरकुरीत नाही तळायची, साधारण तळायची आणि जसं आपण लाल मिरचीचं लोणचं करतो तसं सेम करायचं. थोड्या प्रमाणात करायचं असेल तर बाहेर लोणच्याचे तयार मसाले मिळतात तर तो मसाला याच्याकरता वापरायचा आणि मग त्याला हिंग मोहरीची फोडणी गार करून घालायची. आणि बाहेरचा तुम्हाला जर आता एवढं करायला नको असेल तर बाहेरचा जो मसाला मिळतो तर 1/2 किलो जर कैऱ्या असतील तर त्या 1/2 किलो कैरीला 1 पॅकेट तो मसाला घालायचा, 1 वाटी मीठ घालायचं आणि मग हिंग मोहरीची फोडणी करून गार करून ती त्याच्यावर ओतायची, 1 टोपण व्हिनेगार घालायचं, म्हणजे सोपं आणि झटपट होतं. आपल्याला नंदा पाटील प्रश्न विचारतात हरियाणाहून. विचारा नंदा, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज आणि टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा. हॅलो मॅडम. हा नमस्कार. नमस्कार जी. नमस्कार मॅडम. नमस्कार नंदा, तुमचा प्रश्न प्लीज सलग पूर्ण करा. नमस्कार, मी नंदा पाटील बोलते मॅडम. मला करंदळाचं लोणचं कसं घालायचं म्हणून अशी माहिती पाहिजे थोडी. कसलं लोणचं परत एकदा विचारा. करंदळाचं तिखट लोणचं पाहिजे. बर, मला पण नाही एखादा ऑप्शन मला म्हणजे करण. हा, त्यांचा आवाजही मला एकदा नीट ऐकायला येत नाहीये. पण मॅम आणखीन आपण जसं बघितलं की मिक्स व्हेजिटेबल्स हा एक ऑप्शन आपल्याकडे लोणच्यांमध्ये आहे, तर ती करताना समज आपण म्हणतो की गाजरं आहेत पण समज इतर भाज्या नसतील तर आपल्याला फक्त गाजराचं लोणचं करता येतं का? हो, गाजराचं करता येतं पण ते तात्पुरतं होतं, ते गाजराच्या फोडी करायच्या आणि सेम तसं जो मसाला बाहेर मिळतो तो आणून तुम्ही फ्रीज मध्येच ठेवा, तो लोणच्याचा मसाला वापरा. नसेल लोणच्याचा मसाला तर लाल मिरची पावडर, मोहरीची डाळ, मीठ असं अंदाजाने घाला, कारण ते काही टिकत नाहीत. आणि मिक्स भाज्यांचं तुम्हाला करायचं असेल तर ते लोणचं खूपच सुंदर लागतं. जे ताज आपल्याला खायला गरजेचं नाही, ताज म्हणजे ते खपतच लगेच. की 1/2 किलो फ्लॉवर असेल ना तर 1/2 किलो फ्लॉवरला थोडस वाटाणा, हिरवागार वाटाणा घालायचा, गाजर चांगल्या रंगाचं, त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे, सगळ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, ते कच्चंच ठेवायचं आणि त्याला 1/2 किलो हे सगळं पडून साधारण 1/2 किलो होतो, म्हणजे पाऊण ते जे पॅकेट बाहेर मिळतं ते पाऊण पॅकेट त्याला फासून टाकायचं आणि मग तेलावरती हिंग मोहरी घालायची आणि गार झाल्यावरती ते याच्यात ओतायचं. हे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा, बाहेर ते जास्त टिकणार नाही. आणि त्याच्यात काय कोणकोणत्या भाज्या आपण घालू शकतो? फ्लॉवर झालं, गाजर झालं, आणखी फ्लॉवर गाजर वाटाणा बाकी चांगल्या लागत नाही, एवढेच चांगल्या लागतं. आज आपण चर्चा केली ती वेगवेगळी टॉक्टामध्ये आज आपण चर्चा केली ती लोणची आणि मुरांबे या मस्त विषयांवर. तुम्ही या सगळ्या रेसिपीज वापरायला सुरुवात करा. मॅडम तुम्ही आज आला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि सोमवारी आपण भेटणार आहोत एका नव्या विषयासह, तुमच्या प्रश्नांची त्याही दिवशी वाट बघणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सोमवारी फोन करू शकता 1:30 ते 2 या वेळेमध्ये. फोन नंबर लिहून घ्या 02266899204 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